चालू घडामोडींवरचा हा आपला चौथा पार्ट आहे या आधीचे पार्ट जर तुम्ही पाहिलं नसतील तर बघून घ्या तर आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊया एस एल फायनान्स या कंपनीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मीन्स मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस कर्जविषयक उद्योगाला कोणत्या कंपनीने विकत घेतले आहे आता मी हे ऑप्शन रीड करत नाही तुम्हाला रीड करायची असतील तर व्हिडिओ पॉज करा आणि रीड करा आणि जर तुम्हाला आन्सर देता येत असेल तर त्याचा आन्सर नक्की देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे टेन आउट ऑफ किती बरोबर येतात ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मी डायरेक्ट आन्सर घेणार आहे याचं उत्तर आहे सी अडानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड एस एल फायनान्स या कंपनीच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कर्जविषयक उद्योगाला अडाणी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकत घेतले आहे पुढचा आता आपण प्रश्न पाहूया कोणत्या व्यक्तीने दोन हजार एकोणावीस या वर्षासाठी ग्लोबल सिटिजन प्राईज सिस्को यूथ लिडरशिप अवॉर्ड हा पुरस्कार जिंकला तर या काही नाव आहेत व्यवस्थित रीड करा याचं उत्तर आहे डी प्रिया प्रकाश प्रिया प्रकाश यांनी दोन हजार एकोणावीस या वर्षासाठी ग्लोबल सिटिजन प्राईज सिस्को यूथ लिडरशिप अवॉर्ड हा जिंकला आहे सिस्को या कंपनीच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार लंडन मधील एका कार्यक्रमात दिला जातो प्रकाश यांच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमांसाठी हा पुरस्कार दिला गेला पुढचा आता आपण प्रश्न पाहूया वाहतूक व गर्दीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यात योगदान देण्याच्या उद्देशाने कोणत्या संस्थेने उत्तर प्रदेश पोलीस विभागासोबत सामंजस्य करार केला आहे म्हणजे व्यवस्थितपणे वाहतुकींचं आणि गर्दीचं प्रभावीपणे मॅनेजमेंट करण्यासाठी युपी पोलिसने कोणासोबत एम साइन केला आहे याचं आन्सर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर वाहतूक व गर्दीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यात योगदान देण्याच्या उद्देशाने भारतीय व्यवस्थापन संस्था मीन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर या संस्थेने उत्तर प्रदेश पोलीस विभागासोबत हा एमओ यू साईन केलेला आहे पुढचा आता आपण प्रश्न पाहूया मनमोहन सूद यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते मनमोहन सुद यांचं नुकतंच निधन झालं हे कोणत्या खेळाशी निगडीत होते याचं उत्तर आहे ए क्रिकेट माझी कसोटी फलंदाज आणि राष्ट्रीय निवडकर्ते मनमोहन सुद यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते पुढचा प्रश्न पाहूया कोणाच्या हस्ते दोन हजार वीस या वर्षाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण करण्यात आले याचं उत्तर आहे बी रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दोन हजार वीस या वर्षाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले हे पुरस्कार संशोधन शैक्षणिक क्रीडा कला व संस्कृती समाजसेवा आणि शौर्य यांसह अनेक गटात दिले जाते आता आपण पुढचा प्रश्न पाहूया ओप्पो या कंपनीने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भागीदारीने संशोधन करण्यासाठी कोणत्या आय आय टी संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे याचं उत्तर आहे बी आय आय टी हैदराबाद ओप्पो या चीनी स्मार्टफोन कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आय आय टी हैदराबाद या संस्थेसोबत भागीदारी केली आहे आय आय टी हैदराबादसोबत त्यांनी एमओयू यू साईन केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यात नमामी गंगे अभियानाच्या अंतर्गत पाच दिवसांची गंगा यात्रा सुरू झाली याचं उत्तर आहे बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्य सरकारने महत्वाकांक्षी गंगा यात्रा आयोजित केली जी सत्तावीस जानेवारीपासून सुरू झाली ही यात्रा दोन ठिकाणी सुरू होणार आहे ही यात्रा बिजनोर व बालियापासून पासून पर्यंत चालणार आहे पुढचा आता एक क्वेश्चन पाहूया कोणत्या शहरात तिसरी वैश्विक बटाटा परिषद आयोजित करण्यात आली कोणत्या शहरात तिसरी वैश्विक बटाटा परिषद आयोजित करण्यात आली याचं उत्तर आहे सी गांधीनगर अठ्ठावीस जानेवारी रोजी गांधीनगर म्हणजेच गुजरात येथे तिसऱ्या वैश्विक बटाटा परिषद आयोजित करण्यात आली नेदरलँडच्या भागीदारीने भारतीय बटाटा संघ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पुढचा आता क्वेश्चन पाहूया दोन हजार अठरा एकोणावीस वर्षी सर्वाधिक भाजीपाला उत्पादनात कोणते राज्य अव्वल ठरले आहे म्हणजे अठरा एकोणावीस साठी कोणत्या राज्याने सर्वात जास्त भाजीपाला उत्पादन केले आहे याचं उत्तर आहे ए पश्चिम बंगाल केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बागायती आणि भाजीपाला उत्पादनाच्या आकडेवारीनुसार दोन हजार अठरा एकोणावीस वर्षी सर्वाधिक भाजीपाला उत्पादनात पश्चिम बंगाल हे राज्य अव्वल ठरले आहे पुढचा क्वेश्चन पाहूया कोणत्या व्यक्तीची केरळ मीडिया अकॅडमी तर्फे दिला जाणाऱ्या उत्कृष्ट माध्यम व्यक्तीच्या पुरस्कारासाठी निवड केली गेली याचं उत्तर आहे एन राम एन राम हे पत्रकार आहेत आणि द हिंदू ग्रुप पब्लिकेशनचे ते अध्यक्ष आहेत यांना केरळ मीडिया अकॅडमीचा राष्ट्रीय माध्यम पुरस्कार मिळालेला आहे तर हे होते आजचे दहा महत्वाचे एमसीक्यूज क्यूज जाता जाता हा एक तुमच्यासाठी एक होमवर्कचा एक क्वेश्चन आहे याचा आन्सर तुम्हाला शोधायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये याला आन्सर करायचा आहे क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने सुभाषचंद्र बोस आपदा प्रबोधन पुरस्कार दोन हजार वीस जिंकला उत्तराखंड उत्तर प्रदेश ओडिसा हिमाचल तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचा आहे भेटूया पुढच्या करंट अफेअर्स सिरीजमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद